नमस्कार, मी स्वप्नाली जगोजे, स्पीड न्यूज 24 सेलिब्रिटी टॉक्स ह्या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्यासोबत आहे प्रणाली नांगरे पाटील। प्रणाली नांगरे ही कोल्हापूरची आहे। प्रणालीने मॉडलिंग व ॲक्टिंग यामध्ये खूप चांगल्या प्रमाणे आपलं नाव मिळवलं आहे। आपण तिच्याशी बोलणार आहोत, तिच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली, तुझं खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये। थँक्यू। सर्वप्रथम मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की तुझं प्रॉपर कोल्हापूरची आहेस, मॉडलिंगकडे किंवा ॲक्टिंगकडे वळावं असं तुला का वाटलं? जसं की लहानपणापासून प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते, तशी माझीसुद्धा होती की मोठेपणी ॲक्ट्रेस व्हावं। सो त्यानुसार मी प्रयत्न करत होते आणि साईड बाय साईड कॉलेज करता करता मी माझा प्रवास सुरू केला। म्हणजे यामध्ये कॉलेज करता करता तुला आवड वाटली, म्हणजे प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की ग्लॅमर फील्डकडे जावं, तर असं काही तुझ्या बाबतीत झालं का? येस येस, म्हणजे जसं की तुम्हाला मी आता सांगितलं, लहानपणापासून इच्छा होती। टीव्हीवर मी बऱ्याच ॲक्ट्रेसना बघत होते आणि आय वॉज लाईक की मम्मी मी अशी कधी होणार, मला असं कधी परफॉर्म करता येणार? ती बोलली की हा अजून खूप वेळ आहे, तू मोठी झाली की कर म्हणून। सो अशा रीतीने ते लहानपणापासून माझ्यात मनात ते बीज रुजलेलं होतं ॲक्टिंगचं। आणि ग्लॅमरस हे नंतर आलं माझ्या लाईफमध्ये। पहिल्यांदा मी माझी सुरुवात ही नाटकातून केली, एकांकिका केल्या आणि मग हळूहळू ऑडिशन्स आणि ही प्रक्रिया सगळी सुरू झाली। बरोबर आहे, म्हणजे ग्लॅमर फील्डकडे वळत असताना आजकाल म्हणजे बऱ्याच लोकांना किंवा मुलींना वाटत असतं, मुलांना वाटत असतं की ह्या क्षेत्राकडे आपण जावं। खूप स्ट्रगलिंग लाईफ आहे तसं बघितलं तर। येस, म्हणजे तुला कसं ह्याच्यामध्ये करिअर, जेव्हा तू ह्याच्यामध्ये हे निवडलंस की आपण ॲक्टिंगमध्ये किंवा मॉडेलिंगमध्ये जावं, तर तुझी वाटचाल कशी होती? म्हणजे तुला डिरेक्टली ह्याच्यामध्ये संधी मिळाली की तुला काही ऑडिशन्स आणि ह्याच्यातून तू ह्याच्यापर्यंत पोहोचली? ऑबियस ऑबियस, मला डिरेक्टली काही संधी मिळाली नव्हती। आणि म्हणजे गॉड फादर असं कोणी नाही आहे माझ्या फॅमिलीमध्ये, ना की कोणाला काही माहीत आहे कसं स्टार्ट करायचं किंवा म्हणजे झिरोपासून जी जर्नी असते आपली ती कशी स्टार्ट करायची ते पण माहीत नव्हतं। सो मला अचानक एकदा ऑडिशनचा मेसेज आला होता, आय डोंट नो कुठल्या ग्रुपवरून वगैरे, आणि दॅट टाईम मी सेकंड इयरमध्ये होते। आणि असा असा होता ॲड्रेस आणि मी कोल्हापूरमध्ये पण तेव्हा नवीन होते। सो मी असं ओळख वगैरे काही नसल्यामुळे प्रत्येकाला विचारून हे कुठे प्लेस आहे किंवा काय, म्हणजे नेमकं काय प्रोसेस असते काहीच माहीत नव्हतं। सो मी डिरेक्टली ऑडिशनलाच गेले, पहिल्यांदा ऑडिशन दिली। आय डोंट नो की कोण होतं काय होतं, मी म्हणजे जे सुरू केलं ते संपल्यावर शांत बसले आणि थोड्या वेळाने मग कळलं की हां, म्हणजे मी सिलेक्ट झाली। सो असं होप्स तेव्हा जागे झाले होते की हां बाबा, काहीतरी आपल्याला येतं, आपण स्टार्ट करू शकतो। आणि असं ऑडिशन्स मी देत होते आणि एकदा असेच एका गृहस्थांची माझी ओळख झाली, मग ते बोलले की तुला खरंच करायचं आहे का करिअर? म्हटलं हो, तर ह्यामध्ये म्हणे लगेच सक्सेस नाही मिळत, तुझी तयारी आहे का? म्हटलं हो, मला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी स्ट्रगल करत राहीन म्हणून। तर ते बोलले की अगोदर तुला ॲक्टिंग कशी म्हणजे करायची, ऑन फ्लोअर ते सगळं प्रोसेस तुला शिकावं लागेल। म्हटलं हां चालेल, आणि मग तिथून मग त्यांच्यासोबत मी नाटकाला वगैरे सुरुवात केली। बरोबर, म्हणजे ह्यातून तुझी करिअरची सुरुवात झाली। त्यानंतर तू बरेचसे जे ॲडव्हर्टाईजमेंट्स केलेस, वेब सिरीज केले, शॉर्ट फिल्म्स केल्यास आणि मूवीजसुद्धा केलेले आहेत। तर हे सगळं करत असताना म्हणजे कोणती पहिली सिरियल असेल ज्यातून तू पुढे आलीस लोकांच्या समोर? ॲक्च्युली मी तेव्हा छोटासा रोल केला होता तुझ्या तर जीव रंगला या मालिकेमध्ये। सो रोल एकदमच छोटा होता, पण तेव्हा लोकांच्या मी नजरेस आले की अरे ही तर ही आहे आपली प्रणाली आहे, अरे ही कशी काय। सो मग त्यापासून मग मी ऑनस्क्रीन कामं करायला सुरुवात केली। अच्छा, म्हणजे त्या सिरियलपासून तू लोकांच्या समोर आलीस ह्यामधून आणि त्यानंतर एक तू स्टेप बाय स्टेप करत गेली आहेस। तुझा आता सध्याचा जो रोल आहे, मालती नावाने तू आपल्या प्रेक्षकांच्या समोर आहेस आणि तुला मालती नावाने लोक ओळखतात, म्हणजे सिरियलमध्ये तुला बऱ्याच गावातून वगैरे बघितलं जातं, ओळखलं जातं, तर ह्याबद्दल तू काय सांगशील?
बेसिकली हा रोल म्हणजे मला फारसं वेगळं काही करावं लागलं नाही, म्हणजे मी जशी इनर आउट आहे तसंच मला प्रेझेंट व्हावं लागलं. सो ती मालती ही बेसिकली एका गावचा जो प्रमुख पाटील असतो त्याची मुलगी आहे आणि एकुलती एक असल्यामुळे लाड प्यार से ओ पडीवली आहे. त्यामुळे सगळ्या गावात पण तिचा दरारा आहे बापाप्रमाणे. आणि तिची एक मैत्रीण आहे जी की सुंदरी आहे, तिच्यावर इथं जीवापाड प्रेम आहे, तिच्यासाठी ती काही करायला रेडी होते. सो आणि त्यानंतर मग जेव्हा इचं लग्न होतं सुंदरीचं ठरतं आय मीन तेव्हा इच्या मामाशीच ठरतो. सो मग ते सगळे रिलेशन सुंदरी आणि मग माझे वडील वगैरे नाना जे म्हणतात सो त्यांच्या भोवती सगळे आहे स्टोरी. अच्छा, हे कॅरेक्टर म्हणजे असं सगळं आहे. आणि ह्यामध्ये काम करत असताना तुला म्हणजे टीमचा किंवा इतर तिथला म्हणजे जो सपोर्ट आहे तो कसा असतो, म्हणजे तिथलं वातावरण कसं असतं? अगदीच एकदम समजून घेतात मला, म्हणजे त्या सगळ्या लोकांच्यामध्ये मी वयानं खूपच लहान आहे. सो चेष्टा सुरू असते, कधीही माझे टपली मारणं जाता येतं सुरू असतो. मी म्हणजे खूप एन्जॉय करते मी काम ते आणि ते खूप सपोर्ट करतात मला. खूप छान. आपण ही अशीच म्हणजे सुरुवात पुढे कंटिन्यू ठेवणार आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. द्वारकादास श्याम कुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, लग्नबस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्याम कुमार, महाराष्ट्राचे वस्त्र वैभव, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. विश्रांतीनंतर सेलिब्रिटी टॉक्स ह्या विशेष भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत प्रणाली नांगरे पाटील स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण तिच्याबद्दल बोलत आहोत. विश्रांतीला जाण्यापूर्वी मालती नावाच्या कॅरेक्टरबद्दल ती आपल्याला सांगत होती. आणि प्रणाली, आता पुढे मला तुला असं विचारायचं आहे की हा आता करंट म्हणजे तुझा हा सिरियलचा जो रोल आहे हे तू करतीच आहेस, पण आणखीन कोणकोणती कामं तू केलेली आहेस? मी जसं की तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी नाटक आणि एकांकिकामध्ये पण काम केलं आहे, जे की आपल्याकडे राज्यनाट्य स्पर्धा असते त्यामध्ये हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ हे अंतिमला गेलो होतं नाटक, त्यामध्ये पण मी कॅरेक्टर केलं होतं हनी नावाचं. तो त्यानंतर मी बऱ्याच फिल्ममध्ये केलं आहे काम, जसं की कुलस्वामीने असेल, तुझा दुरावा असेल आणि बऱ्याच आहेत अजून त्या रिलीज पण नाही झालेल्या. सो आणि त्याचबरोबर वेबसिरीज आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत आणि बऱ्याच ब्रँडसोबत मी काम करते म्हणजे ॲज अ फेस म्हणून, ॲज अ मॉडेल म्हणून आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण मी तेवढीच कार्यरत आहे. डीडी नॅशनलला माझी एक ॲड आता टेलिकास्ट आहे नाही मला माहीत नाही आहे, पण 2 वर्ष वगैरे झालेत त्याला करून. सुधा मिल्क म्हणून एक आहे, ती उत्तर प्रदेश आय गेस बिहार समथिंग काहीतरी त्या भागात ती लागते. सो आणि कोल्हापूरमध्ये मी असल्या कारणानं इथल्या तरी लोकल बऱ्याच ॲड केल्यात की जे की मी आता काउंट पण नाही करू शकत आहे. हां प्लीज. आता म्हणजे हे सगळं करत असताना तुझ्यासोबत जे आहेत तुझे फ्रेंड्स असतील किंवा तुझे फॅमिली मेंबर्स असतील किंवा इतर कलिग्स असतील, त्यांचा तुला पाठिंबा कसा आहे ह्या सगळ्याला? की बाबा प्रणाली एक म्हणजे आपली फ्रेंड आहे पण ती आता स्क्रीनवरती आपल्याला दिसते, तेव्हा त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुझ्याकडे? ऑफकोर्स, म्हणजे सगळ्यांना असं अरे इतर कॉलेज करत होती याच्यामध्ये कधी गेली असं होतं आणि एव्हरीवन्स लाईक खूप हॅपी आहेत. माझे पेरेंट्स पण तेवढे सपोर्टिव्ह आहेत आणि आत्ताचे माझे मिस्टर आणि त्यांची फॅमिली पण फार सपोर्टिव्ह आहे. मी मूळ म्हणजे राहायला मी ठाण्याला असते आणि शूटिंग दरम्यान कोल्हापूरला,
सो त्यामुळे तेवढी पण माझी जर्नी जी आहे ती खूप धावपळीची आहे, म्हणजे ठाणे कोल्हापूरसारखं सुरू असतं, त्यामुळे अगदीच म्हणजे फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय हे तर होणं पॉसिबल नाही आहे. आणि म्हणजे बरेच जे लहानपणाचे फ्रेंड्स वगैरे काही आता नवीन कॉन्टॅक्ट्समध्ये येतात किंवा त्यांना कळतं फेसबुक वगैरे सर्च केल्यानं, तर त्यांचं पण असं असतं अरे तू आपण लहानपणी एकत्र होतो खेळत होतो तेव्हा म्हणजे कसं आपलं वेगळी जर्नी होती आणि आता तुला स्क्रीनवर बघताना खूप समाधानी वाटतं आम्हाला किंवा खूप असं प्राऊड फील होतं की अरे आपलीच एक वर्गमैत्रीण आहे किंवा आपलीच एक रिलेटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह सपोर्ट आहे, पॉझिटिव्ह सपोर्ट आहे सगळ्यांचा आणि म्हणजे असाच पॉझिटिव्ह सपोर्ट सगळ्यांचा तुझ्यासोबत राहू दे. त्याच्यानंतर मला तुला असं विचारायचं आहे की तू लग्नानंतर सुद्धा ह्या करिअरकडे आता सुरू म्हणजे तुझं वाटचाल आहे, तर फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे घरचा तुझे हजबंड आहेत किंवा तुझे सासू सासरे आहेत त्यांचा तुला पाठिंबा कसा आहे? मी आता तुला सांगितलंच की मी राहिल्या ठाण्याला आहे, माझे फॅमिली माझे हजबंड आणि मम्मी पप्पा तिकडेच असल्या कारणानं म्हणजे विदाऊट फॅमिली ह्या क्षेत्रामध्ये मला वाटतं स्वप्नाली आपण ना सर्वाईव्ह करू शकत नाही, कारण एकतर काम बघितलं तर घर पाठीमागे राहणार आणि घर बघितलं तर आपलं करिअर पाठीमागे राहणार. सो सेम त्याच प्रकारे मी इकडे महिनोन महिने असते, मला कधी सुट्टी मिळेल माहीत नसतं. सो त्यामुळे सगळी फॅमिली आहे माझी ती फार सपोर्टिव्ह आहे आणि म्हणून मी इथे आहे. जे लग्नाच्या अगोदर मम्मी पप्पा आपले जे असतात पेरेंट्स असतात ते ऑब्व्हियस आपल्या मुलीला सपोर्ट करणार, पण लग्नानंतर एका सुनेला एवढं सपोर्ट करणं म्हणजे थँक्यू सो मच. मी त्यांना पण थँक्यू म्हणते, पप्पा मम्मी आणि ऑफकोर्स माझा हजबंड पण. अगदीच, आणि खूप छान सपोर्ट त्यांच्याकडून असल्यामुळे आज तू ह्या प्लॅटफॉर्मवरती आहेस. त्यानंतर मला तुला असं विचारायचं आहे की फॅमिली सांभाळून किंवा एक तारेवरची कसरत म्हटली जाते लग्नानंतरचं करिअर म्हटलं तर, म्हणजे घर पण सांभाळायचं मग पुन्हा अपडाऊन करायचं, तर हे सगळं तू कसं मॅनेज करतेस? म्हणजे रुटीन शेड्यूल किंवा शूट शेड्यूल हे सगळं कसं मॅनेज करतेस? अगदीच, आता हे क्षेत्र असं आहे की तुम्ही सांगू नाही शकत की तुम्हाला किती वेळ म्हणजे मिळेल फॅमिलीला द्यायला, किंवा आता माझं तर लोकेशन पण वेगळं आहे, कोल्हापूर आणि ठाणे म्हटलं तर 10 तासाचा प्रवास लागतो. सो मला माहीत नसतं की किती दिवस आता मी इथं शूट करते. सो जेवढा टाईम मला म्हणजे मॅक्झिमम ट्राय करते की मी सुट्टी असेल तर मी त्या लोकांना सांगते की मला अगोदर सांगा आणि मी त्याच रात्री लगेच बस पकडून जायला मोकळे. आणि जसं की सांगितलं माझे पप्पा मम्मी म्हणजे सासू सासरे खूप सपोर्टिव्ह आहेत, सो मला घरातलं काही बघावं लागत नाही त्यामुळे तो एक रिलीफ असतो. आणि म्हणजे ऑफकोर्स म्हणजे इथे मी फोकस करू शकले कॉज ऑफ ते घर सांभाळतात, तो सो माझा मेंटली ते ताणतणाव नसतो माझ्या पाठीमागे की आता घरी काय करायचं आहे, हा जेवला का नाही, त्यांची तब्येत कशी आहे, कॉल वगैरे असतात बट फिजिकली मी तिथे नसल्यामुळे तो भार सगळा मम्मी आमच्या झेलतात. बरोबर आहे, म्हणजे खूप छान सपोर्ट तुला तिथून मिळतच आहे. तुझे इथून पुढचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आय बिलीव्ह इन ॲक्च्युली ॲक्शन स्पीक्स मोर दॅन वर्ड्स. सो मी शब्दात आता तुला ते वर्णन नाही करू इच्छित आहे. वाटचाल तर खूप लांबपर्यंत मला गाठायची आहे आणि माझे प्लॅन्स पण तसेच आहेत काहीसे, पण बघू आता आपल्या फॅमिली सांभाळता सांभाळता आपल्याला यु नो बेबीज अँड ऑल, सो ते पण प्लॅन करावं लागणार आहे. सो मग त्यामुळे आय डोंट नो आता कसं होणार आहे, पण नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली मी माझे गोल्स लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. छान, तुला असाच सपोर्ट आमच्याकडून आणि इतर व्ह्युअर्सकडून सुद्धा राहील. खूप छान वाटचाल तुझी आत्तापर्यंतची आहे, इथून पुढच्या सुद्धा वाटचालीसाठी तुला माझ्याकडून आणि स्पीड न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. तू इथे वेळ काढून आलीस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं, तसा माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, तुम्ही पण मला बेअर केल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.